यस थँक्यू पियुष जाऊया मॅच कडे नेरळ आणि त्यांच्या समूहात लढताना दिसेला मैदानाच्या आतमध्ये कात्रप या दोन संघात दरम्यानची लढत तिथे टॉस जिंकलाय नेरळ संघाने प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलाय चार षटकांचा सामना टॉस जिंकून क्षेत्रक्षणाचा निर्णय आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर जेसिंग करणं अगदी सोपं जात आहे आणि त्याच निर्णयावरती ने अंमलबजावणी करत असताना नेरळ संघ क्रमांक पहिला बॉलर पिवंत षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती रामजी रामजीत हा गोलंदाज बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती अक्षय आणि नॉन स्ट्राईक वरती प्रवीण टीम कात्रप संघाची जोडी मॅच लाई सुरुवात नेरळ आणि त्यांच्या समूहेत कात्रप या दोन संघा दरम्यान रामजीत बॉलिंग ट्रॅक वरती पिबनचा षटक केवळ दोन सीमारक्षक आपण सीमारेषेच्या अगदी जवळ पाहू शकतो डिप एक्स्ट्रा कवर आणि त्याच्या समूहेत काउ कॉर्नरच्या रिझन मध्ये दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय होत्या मॅचला सुरुवात ग्रीन सिग्नलचा येतो इशारा अंपायरचा पहिला बॉल रामजीतचा पडल्यानंतर अतिशय वेगानं चालला इष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल चे होते सांगता अक्षय आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती प्रथम बॉल डॉट खेळत असताना धावसंख्या स्थिर शून्य या धावसंख्येवरती शून्यातून उभा उभारावी लागेल एक धावेसाठी आता संघर्ष करावा लागेल दुसरा बॉल अडव्या बॅटन कौकोरणाला जाईल एक धाव पूर्ण एक धावेत मानावं लागेल समाधान आणि या सिंगल धाब्याचा होतोय श्री गणेशा कात्रप टीमचा बॅटिंग करत असताना पहिली धाव धाव फलकावरती सामना स्पीड अप करा उर्वरित दोन सामन्या आम्हाला एक्स्ट्रा खेळवायचेत यावरती आपण लक्ष द्या सेकंड बॉल एक धाबेसाठी जातोय तिसरा बॉल रामजीतचा पुन्हा एकदा बॅटचा लिडिंग घेतला स्पर्श करून बॉल येईल थर्टी आठ सर्कलमध्ये इथे मिळेल एक सिंगल या सिंगल ना धावसंख्या जाऊन पोहोचेल दोन या धावसंख्येवरती दोन धावावरती प्रथम बॅटिंग करतो हो कात्रप संघ टॉस जिंकलाय नेरल संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि तीन चेंडू मध्ये अद्याप चांगली गोलंदाजी रामजीत या गोलंदाजाची चौथा बॉल इनफिल्डच्या भरून क्षेत्ररक्षक आहे अफलातून झेलटिपणाचा प्रयत्न एफर्ट्सला जबाब परंतु तिथे धावसंख्या वाचवल्या त्या पाच आणि इथे मिळेल सिंगल या सिंगल ना धावसंख्या जाऊन पोचेल तीन या धावसंख्येवरती चांगला एफर्ट्स कव्हरच्या त्या रिझन मध्ये अतिशय सुंदर एफर्ट्स झोकून दिलं संख्या आहे तीन चार बॉल संपले तीन दाबा दौ फरती नेक्स्ट बॉल हा बॉल देखील चांगल्या रीतीनं आताला गोलंदामजीतनं बाटवरती व्यवस्थित आला नाही बॉल इथे देखील सिंगल मध्ये मानावं लागेल समाधान एकेरीनं धावसंख्या दा जाऊन पोचेल चार या धावसंख्येवरती पाच चेंडूच्या समाप्तीनंतर चार धाबाधाव फलकावरती पाच बॉल चार अशी संत सुरुवात प्रथम बॅटिंग करत असताना पिवनच्या षटकात टीम कात्रफ संघाची शेवटचा बॉल रामजीत राईट मोर द विकेट नाम समोर अक्षय अक्षयचा बॉल पंचांकडे दास फिंगर गोझअ पहिला विकेट पहिला आत्रा बसला जाईल कात्रप टीमला तीन या धावसंख्येवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक विकेटच्या नुकसानानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कात्रप संघ बॅटिंग करत असताना फोर रन्स वन विकेट लॉस सध्याची स्थिती उर्वरित तीन षटक शिल्लक आहेत परंतु पहिल्या षटकामध्ये अतिशय संत सुरुवात दौ फलकावरती दाबा आहेत त्या चार एक विकेटच्या समाप्तीनंतर क्रमांक दुसरं षटक सेकंड ओव्हर ऑफ दिस मॅच अदम अदम येतोय बॉलिंग ट्रॅकवरती अदमचा बॉल अतिशय फिंगर रोल करत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलचे होते सांगता अदम बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल डॉट फेकत असताना चार दबावफलकावरती धावफलक स्थिर चार या धवसंख्येवरती अदमचा बॉल कट केलाय आणखी एक डॉट बॉलची सांगता टॉट बॉल न धाव फलक राहील चार या दाव संख्येवरती संत क्रिकेट आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅच मध्ये एक संत क्रिकेटची सुरुवात बॅटिंग करणाऱ्या कात्रप टीमची हा बॉल समोरच्या दिशेनं कौकॉर्नरला बॉल चालला शेत्रक्षक येतो वेगानं इथे मिळेल एक सिंगल या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोचेल पाच या धावसंख्येवरती पहिली दाव या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती मिलबात असताना बॅटिंग करणाऱ्या कात्रप संघाकडून पाच धाबा धाव फलकावरती एक चकडून ठेवण्याचं काम फलंदाजांना करतो या दम चांगली गोलंदाजी लाईन लेंथ वरती कंट्रोल ठेवून गोलंदाजी साकारतोय अदम अदमचा बॉल बीट झाले ते रक्षक आणि वाईट प्लस चार अशा पाच दाबादा फलकावरती जोडल्या जातील बोनसच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचेल ती पाच धावसंख्येनंतर ते तब्बल दहा या धावसंख्येवरती उचले घेत असताना दावफलक फलक दहा दाबाव फलकावरती एट प्लस चार यांना आकार मिळायला जातोय धाव संख्येला दहा धावा दा येत धाव फलकावरती एक विकेटच्या समाप्तीनंतर सांगली गोलंदाज साकार होता परंतु ही चुकी थोडी महागात ठरू शकते आदमला आदमचा हा बॉल अतिशय वेगानं कट केला बॉल मादक सौंदर्य सन्सिवाल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शक्तीपेक्षा श्रेष्ठ बॉल बॅकवर्ड पॉइंटला फरार चौकार शिफ्ट झालं होतं चार प्लस वाईट ची एक धाव पाच दाऊ संख्येने दाऊ संख्या दहा वरती होती आणि त्यानंतर इरादे स्पष्ट करत असताना बॅटर मयूरच्या बाट मधून आलाय हा अतिशय दर्जेदार चौकार चौदा धावा धाव वरती नेक्स्ट बॉल अदम घेऊन येईल बॉलिंग ट्रॅक वरती अदमचा बॉल रिबा रिबा सक्सेसफुल बॉल चाललाय थर्डमॅनच्या रिझन मध्ये आणखी एक बॅक टू बॅक दुसरा चौकार टीमसाठी अदम दोन चेंडू निर्धाव फेकले होते त्यानंतर केलेल्या चुका धावसंख्या जाऊन पोचतील अठरा या धावसंख्येवरती आणखी एक चुकी अतिरिक्त लेग आमच्या बाहेर जाणारा बॉल आमच्या पंचांना कवायत करण्यासाठी भाग पडलाय गोलंदाज अदमनं क्रिकेटचा नियम क्रमांक पंचवीस इथे वापरण्यात येईल धावसंख्या जाऊन पोचेल एकोणीस या धावसंख्येवरती अदमचा बॉल पुन्हा एकदा रिवर्चा आडेम पंचांकडे अपील पंचांचा इशारा तो षटक संपल्याचा ओव्हर कम्प्लिटेड अदमची देखील ओवर संपले दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकोणीस या अंकावरती एक विकेटच्या मोबदल्यात एकोणीस धाबाधाव फलकावरती साजितचा पहिलाच बॉल इथे फलंदाज बाद नाही आहे खऱ्या नवीन नियम आपण क्रिकेटमध्ये पाहतो आहे ज्या वेळी डॉट बॉलच्या सांगतेनं ज्येष्ठ रक्षकाच्या त्यामध्ये बॉल विसावला जातो त्यावेळेस बॉल ऑलरेडी डेट झालेला असतो याची आपण दक्षता घ्या पुढील टीमला देखील मी विनंती करेल की या नियमाकडे आपण लक्ष द्या भरजून डॉट बॉलचे होते सांगता या डॉट बॉलला दौसंख्या स्थिर राहील एकोणीस या दौसंख्येवरती तिसऱ्या षटकाला झाली या सुरुवात करतोय गोलंदाजी आणि चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी करत असताना सजीचा बॉल ऑप्शन प्ला जाऊन क्लिक करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटची संधी आणि डायरेक्ट डायरेक्टच इथे रूपांतरामध्ये फलंदाज होईल आणखी एक बाद मयूरच्या स्वरूपात लागलाय खूप मोठा धक्का एकतीस तीर एकोणीस या धावसंख्येवरती दोन विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात बॅटिंग करणाऱ्या कात्रप टीमचे सन्मानजनक स्कोर उभा राहावा लागेल प्रतिस्पर्धी नेरेल संघाच्या विपक्षात लढत असताना एक चांगली टीम चांगली बॅडिंग आपण नेरेल टीमच्या माध्यमातून माध्य। पाहू शकतो आणि त्याच टीमच्या विपक्षात लढत असताना जास्तीत जास्त धावसंख्येचा ता टार्गेट सेट करणं अत्यंत गरजेचं आहे कात्रप टीमला बॅडिंग करत असताना धावसंख्या आहे एकोणीस दोन चेंडू इथे निर्धाब येत आहेत खऱ्या अर्थानं गोलंदाज साजिदचा एक चांगली किमया स्पष्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये साजिदचा बॉल अक्रॉस झालाही बॉल चाललाय जमिनीला स्पर्श करत कार्पेटच्या साह्यानं पुन्हा एकदा नावची संधी परंतु यावेळी दोन डाबा चित्याच्या चपलाईन दलकावरती जोडल्या जातील या दोन दाब्यानं दा धावसंख्या जाऊन पोचेल ती एकवीस या अंकावरती एकवीस दाबा एक दाव दा फलकावरती चांगली गोलंदाजी साकारतोय एकला दोनमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय एकवीस जबाद अफलकावरती मोठे फटके येत नाही येत ना त्या कालामध्ये सिंगल्सला डबलमध्ये कन्वर्ट करणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं आणि तोच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर करत असताना एकवीसजाबाद अफलकावरती साजित चांगली गोलंदाजी अद्याप तरी सिद्ध करत असताना टाकत असताना टीम नेरल संघाकडून साजित समोर बॅट्समन सुमित सुमितसाठी हा बॉल मोठा फटका खेचायचा आहे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये लाईन समजत नाहीये बॅटरला इथे येईल डॉट बॉल ची सांगता आणखी एक डॉट बॉल या डॉट बॉल फलक स्थिर राहील एकवीस या दाव संख्येवरती चार चेंडू आणि अद्याप दोन दाबा खर्च केल्यात अतिशय चांगला स्पेल हाताळत असताना कंबा किंग स्पेल या मॅच मध्ये आताळत असताना साजिद नेरल संघाकडून साजिदचा बॉल पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले शॉट त्याच पद्धतीनं खेचायचा होता मानस या मनामध्ये सहा धावसंख्या मिळवायच्या आहेत मोठा फटका खेचायचा आहे धावसंख्येचा आलेख उंचा व्हायचा आहे परंतु त्या परिस्थि परिस्थितीमध्ये आणखी एक डॉट बॉल केला असताना बॅटर सुमित एकवीस दबाय फलकावरती शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल साजिदच्या अप्रतिम स्पेल हात असताना मैदानाच्या आतमध्ये साजिद हा गोलंदाज शेवटचा बॉल साजिद पुन्हा एकदा सज्ज होतोय सुमितसाठी स्टेट ऑन द ड्राईव्ह समोरच्या दिशेनं मारायचा प्रयत्न डॉट बॉलची होती सांगता अप्रतिम स्पेल मैदानाच्या आतमध्ये फेकलंय गोलंदाज साजितनं दोन दाबा केबल खर्च केलाय या तिसऱ्या षटकामध्ये आणि आता स्लॉकच्या षटकामध्ये जबाबदारी ठेवावी लागेल अशाच गोलंदाजावरती जिथे धावसंख्या कमीत कमी मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल नेरळ टीम ला धावसंख्या आहे तीन षटकाच्या समाप्तीनंतर एकवीस स्लॉकचे स्लॉकचे षटक घेऊन आलाय गोलंदाज स्लॉकच्या षटकातील पहिलाच बॉल बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे क्षेत्रक्षक बनेल तर चक बॉल सी पलीकडे येतोय हा षटकार वरती स्वागत केले मुस्तकींच्या मागील षटकाचा विचार केला केवळ दोन धावसंख्या आल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात अतिशय चांगली करत असताना तिथसंग धावसंख्या जाऊन पोचेल ती सत्तावीस या धावसंख्यावरती पुन्हा एकदा सेम फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी बाट आणि बॉलचा तितका संपर्क नाही की बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल जाईल क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये बाकवर्ड पॉईंटला तिथे मिळलेलं एक सिंगल या सिंगल ना तावसंख्या जाऊन पोचेल अठ्ठावीस या धावसंख्येवरती शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे षटक या षटकातील आणखी एक बॉल समोरच्या दिशेनं स्टेट ऑन द टाइव क्षेत्रक्षक आहे बेगानं अतिशय सुंदर झेल दर्जेदार झेल मैदानाच्या टिपत असताना क्रमांक तिसरा विकेटचा आद्रा बसला जाईल टीम कात्रप संघाला बॉलवरती षटकार त्यानंतर सिंगल आणि यानंतर एक विकेट मिळवत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मुस्तिंग कमबॅक करायचं कमी धाव संख्येपर्यंत रोखायचं प्रतिस्पर्धी कात्रप संघाला याच उद्देशाने गोलंदाजी वरती गोलंदाज आलाय मुस्तकीन नेक्स्ट बॉल मुस्तकीनचा ऑफ साइडला शपल होऊन जाण्याचा प्रयत्न इथे पंचांकडे दात स्वतः खेळाडू वृत्ती मैदानाच्या दाखवत असताना बोट उंचावत असताना परतीचा प्रवास करावा लागेल त्यांना जा दाखल झालाय समीर चेंडू शिल्लक असतील दोन आणि त्या दोन चेंडू वरती जास्तीत जास्त दाव संख्या येणं अपेक्षित असेल टीम कात्रप संघाचा प्रथम बांडिंग करत असताना अठ्ठावीस दबा दाव फलका वरती आहेत सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल करावी लागेल दोन चेंडूंमध्ये मोठे फटके येणं अत्यंत गरजेचं आहेत एक सन्मानजनक स्कोर उभारण्यासाठी प्रतिस्पर्धी नेरळ संघाच्या विपक्षात लढत असताना अठ्ठावीस दबा दाव फलका वरती आहेत शेवटचे दोन चेंडू शिल्लक या सत्रातील मुस्तकीन चांगली गोलंदाजी साकारतोय पहिल्या बॉलवरती सिक्स आल्यानंतर असं वाटलं होतं की मोठली धावसंख्या या षटकामध्ये पाहायला मिळेल परंतु त्या ला लगाम लावायचं काम ब्रेक लावला आता खऱ्या अर्थानं धावसंख्येला मुस्तकीन या गोलंदाजानं अठ्ठावीस धाव्यावरती धावफलक स्थिर आहे पाचवा बॉल या ओव्हरमधील घेऊन येतोय मुस्तकीन मुस्तकीनचा बॉल ऑफ स्टंपला येऊन बॉल फायनल क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा तितका संपर्क नाहीये आणखी एक डॉट बॉल या डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील अठ्ठावीस अध्या पाच बॉलमध्ये खर्च केले दाबा त्या सात गोलंदाज मुस्तकीनं शेवटचा एक बॉल बाकी या इनिंगमधील मुस्तकीन सामना करेल लेफ्ट बॅट्समन मुस्तकीनचा बॉल फुलटॉस समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे पकडला जाईल झेल आणखी एक फलंदाजाचा संपतोय खेल षटक संपल्याचा इशारा पंचांचा चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचले ती अठ्ठावीस या धावसंख्येवरती येणाऱ्या चोवीस बॉल मध्ये एकोणतीस धावसंख्येची गरज आहे टीम नेरळ संघाला नेक्स्ट हनुमान ढोके आणि भुई सावरा या दोन्ही टीमच्या विनंती असेल टॉस करण्यासाठी यावं साजिद आणि आदम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चोवीस बॉल मध्ये विजयासाठी एकोणतीस या दाव संख्येची गरज त्याला फिल्डिंग लावून घ्या प्लीज नेक्स्ट मॅच जान वन ढोके बनाम भुई सावरे या दोन टीम मध्ये विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं एकोणतीस या दावत संख्येचं टार्गेट चोवीस बॉलमध्ये बडवल चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही पाहता वीस बावीस बॉलर आले तर अक्षय पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करावी लागेल कात्रप टीमला तर आणि तरच या सामन्यामध्ये ते पूर्ण आगमन करू शकतात अमोल चव्हाण आज अनुपस्थित आहेत इन स्कॉड आपण पाहतात आणि त्यानंतर थोडीशी जबाबदारीने क्रिकेट इथं मैदानाच्या आतमध्ये खेळ पहिल्या सत्रामध्ये खेळ तुम्ही पाहिला साजिद आणि अदमचा सा, मुस्तकिमचं चांगलं षटक राहिलं व्यवस्थित टप्प्यावरती मुस्तकिमचे बॉल पडत नव्हते परंतु जास्तीच्या दावा खर्च केलेला नाही आहेत मुस्तकिमने देखील ही जमेची बाजू राहिली नेरल टीमसाठी एखादा खेळाडू अनुपस्थित असल्याच्यानंतर बेंच स्ट्रेंच देखील चांगली पाहायला मिळाली पहिलाच बॉल सेन्सिबली टच कव्हरला धाव घेण्याचा प्रयत्न थांबवले कॉलिंग चांगली आदम कडून भुई सावरे डिमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत आम्ही जान मा डोके डिमचे कॅप्टनला विनंती करतोय टॉस करण्यासाठी यावं टार्गेट एकोणतीस पहिला बॉल डॉट चोवीस बॉल एकोणतीस त्यानंतर पहिला बॉल इथून डॉट इन साइड फटका पुन्हा एकदा कव्हर्सला पुन्हा एकदा तेज क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती बॉल आणि पुन्हा एकदा थांबवत असताना आदम या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये षडक क्रमांक पहिला मार्ग पहिल्या ओव्हरच्या सुरुवातीला दोन बॉल डॉट कमी गतीने टाकला आडवा बाटने केलेत लॉंगॉनला बॉल क्षेत्रक्षक डाऊन द दा बॉल येतात एक रन कम्प्लीट एकच्या मदतीने संघाच्या दावा संख्येचा इथून झाला श्री गणेशा एकोणतीसचा चा टार्गेट जन्मान डोके टीमच्या देखील कॅप्टन येतात करूयात या दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये टॉस चर्न डोके संघाने जिंकला टॉस बॅटिंगचा घेतला निर्णय फिल्डिंग करावी लागेल भुईसावरी या टीमला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तीन बॉल मध्ये एक हा बॉल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका फसलाय हवे मध्ये बॉल क्षेत्रक्षक डाऊन द दा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ले पकडली जाईल जेल प्रेशर क्रिकेट डबल माइंडेड फटका होता बाटच्या स्टिकर वरती बॉल आणि त्यानंतर स्क्वेअर लेग जेल पकडत असताना पहिला मोठा धक्का नेरल टीम लाटर आउट थीमची दावत संख्या फलकावरती एक एक गडी बाद एक वन ऑन वन गोलंदाज तयार अक्षय पुढचा बॉल वेगवान मिडॉनला क्लिअर करतात या बॉलवरती एक सिंगल झाली आहे मिस्टेक दुसऱ्यासाठी निघाले आहेत कॉल केला मिललेकच एकच्या मदतीने संघाची दावत संख्या दोन यशवंतजी बोएल यांचा देखील या स्टेज आगमन त्यांचा त्यांचं स्वागत पहिल्या ओव्हरमध्ये अंतिम बॉल चोवीस बॉल एकोणतीसचा चा टार्गेट पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत दोन एक गडी बाद आदम बाद झाल्याच्या नंतर साजिद आणि रोशन शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरमध्ये आडवा बाटने केला प्रहार शॉट मिड विकेटला एक रन इथून होईल पूर्ण एकच्या मदतीनं पहिलं षटक इथून झाले कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची दावा संख्या तीन दावा दावा एक गडी बाद बनवायच्या सव्वीस बॉल असेल अठरा अठरा बॉल विजयासाठी सव्वीस तीन धाव आहेत अठरा बॉल चला थोडं फास्ट केला प्लीज अठरा बॉल विजयासाठी सव्वीस पहिलाच बॉल शॉर्ट मॅनला धाव नाहीये डॉट बॉल समोर उडवलाय डाऊन द ग्राउंड शेतरक्षक करता ज जाईल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार मिळतील धावा चारेड फटका आपण आदमच्या माध्यमातून पाहिला जो फटका बॉल बॅटच्या स्टिकर वरती आदलला त्यानंतर आपण पाहतो साजिदच्या बॅटमधून हा विध्वंसक फटका व द बॉल सेट मिळाले धावत चार चारच्या मदतीनं संघाची डोडल आहे सात दहावा बावीस ची अजून गरज गोलंदाज सय्यार मयूर फिंगर रोल करतात चांगला स्ट्रोक आहे अलोंग देत छोटेश मधून डीप मध्ये बॉल एक रन कंप्लीट थोडस मिस्टेक निघाले दोन्ही बॅटर मिळतील दावा कम्प्लीट झाले दोन कॉल केले त्याच्यासाठी दोन इथून मिळालेत का चपलाइननं बॉल फेकला होता मयूर दिवेकरनं जसा बॉल आता मध्ये आला तसा कम्प्लीट ब्लाइंडेडली हा फटका बॉल यशांवरती आदळला चांगले प्रयत्न होते परंतु बॅट्समन देखील क्रीजमध्ये तयार होते या बॉलवरती मिळाले दहावा दोन दोनच्या मदतीने संघाची दावा संख्या नऊ नाईन बनवायच्यात अजून वीस पंधरा बॉल मध्ये वीस बॉल होत या मयूर राऊंड द विकेट साजिद साठी शरीरापासून दूर आवे फ्रॉम द बॉडी आशाबुद्ध नजरेने बघतायत जरूर डॉट बॉल या मयूर इन साईड आउट क्षेत्रक्षक डीप मध्ये एक रन कम्प्लीट दुसऱ्यासाठी केले कॉल थोडीशी मिस्टेक मिळतील दावा दोन दोन दावा या बॉलवरती पाण्याची डिमांड दोनच्या मदतीने संघाची दावा संख्या अकरा इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एक दावे फ्रॉम द बॉडी चेस करत असताना डॉट बॉल या ओव्हरमध्ये कंप्लीट झालं षटक दुसरं या ओव्हरमध्ये दावा आल्या फक्त आठ दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची दावा संख्या अकरा आणि आता बॉल शिल्लकेत बारा आणि विजयासाठी बनवायच्या अठरा

बारा बॉल अठरा आतापर्यंत अकरा विजयासाठी अजून बारा बॉल अठरा चौकार आला बारा बॉल मध्ये बनवायचं होतं अठरा अकरा बॉल मध्ये बनवायच्या चौदा तव बन वरती चारच्या मदतीने संघाची चा दाव संख्या पंधरा इथे चांगला बॉल परफेक्ट यॉकर डेफिनेटली विकेट मैदानाच्या बाहेर बॅट्समन आउट बारा बॉल मध्ये बनवायच्या होत्या विजयासाठी अठरा पहिल्या बॉल वरती आला चौकार त्यानंतर अकरा बॉल चौदा त्यानंतर आले विकेट आता दहा बॉल चौदा <laughs> नवीन बॅटर भाऊ राठोड मैदानाच्या आतमध्ये दहा बॉल आणि विजयासाठी बनवायच्या धावा <laughs> चौदा कंपल्सरी <laughs> चेसिंग हा स्पर्धेचा नियम कात्रप टीमला हार नाहीये मंजूर आणि त्यानंतर नेरल टीमचा चालू आहे मैदानाच्या <चौधा>। आतमध्ये संघर्ष दहा बॉल विजयासाठी <laughs> चौदा बोलो यार, बॉल पहिलाच चांगला चेंडू है, फटका तितका देखील सुंदर आहे कव्हर पॉइंट मध्ये बॉल या बॉलवरती एक रन टीमची दावा संख्या एकच्या च्या मदतीने जाऊन पोचतीय रन संख्या फलकावरती आहे सोळा दोन गडी बाद बॉल असतील नऊ आणि विजयासाठी बनवायचा दावा तेरा नऊ बॉल तेरा नऊ बॉल विजयासाठी तेरा रनची गरज गोलंदाज तयार हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात फटका चांगला धावा देखील चांगलाच मिळतील जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा चार चारच्या मदतीने संघाची दहाव संख्या वीस धावा अजून बनवायच्यात नऊ बॉल असेल आठ बॉल नऊ गोलंदाज पुन्हा एकदा तयार विकास इथे स्कूप करण्याचा प्रयत्न फॉलिंग स्कूप बीट झाले द बॅट्समन साजिद बॉल इथून आला डॉट सात बॉल आणि सात बॉल मध्ये आता नऊ या धाव संख्येची गरज टीमची टोटल आहे वीस विश आ, विकास दाफ ट्रॅकर बॅटवरती नाहीये हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल ऑन ला करता जज पकडली जाईल जेल मॅच चा टर्निंग मोमेंट या विकेट न मॅच इथे कलाटणी निर्माण करून दिली आता बॉल शिल्लक असतील सहा आणि सहा बॉल मध्ये विजयासाठी नऊ या धाव संख्येची गरज

सहा बॉल विजयासाठी नऊ कंपल्सरी टार्गेट चेसिंग स्पर्धेचा नियम सहा बॉल नऊ कात्रप टीम मैदानाच्या आतमध्ये तगडा संघर्ष देत असताना सहा बॉल विजयासाठी नऊ गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत सुमित पहिला बॉल टिपिकल बाऊ रातोड मध्ये बॉल किंग इज बॅक टोकला षटकार एक नेरल प्रीमियर लीग ची टूर्नामेंट वगळता या खेळाडूला तुम्ही इन ऍक्शन मध्ये किमान दीड ते दोन वर्षानंतर पाहिलं असेल तीन वर्षानंतर आणि अगदी आपण म्हणू शकतो द किंग इज बॅक आणि त्याने टोकला स्क्वेअर लेगला हा षटकार सहाच्या मदतीनं मॅच ची पूर्णपूर्ण हवा बाहेर काढत असताना आता पाच बॉल तीन या धाव संख्येची गरज चांगला फटका पलून पूर्ण केली एक सिंगल दुसऱ्यासाठी कॉल केला अण्णाने थांबवलं कॉलिंग चांगली आहे मिलेली तुम्ही एक रन आता चार बॉल आणि दोन चार बॉल विजयासाठी दोन चार बॉल आणि विजयासाठी दोन धाव संख्येची गरज गोलंदाज अण्णा चांगलाय आपण एकदा स्टीअर करता शॉर्ट टर्मनला बॉल आणि एट विकेटच्या स्वरूपामध्ये इथून होईल बाद आता तीन बॉल दोन मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट मुस्तकी नवीन बॅटर तीन बॉल आता विजयासाठी बनवायच्या धावा दोन तीन बॉल आणि दोन या दावा संख्येची गरज अथॅकिंग फिल्डिंग शॉर्ट मिड विकेट शॉर्ट एक्स्ट्रा कवर फटका चांगला आहे मुस्तकींच्या बाटमधून मधून दुसऱ्या दावेसाठी निघाले दोन्ही बॅटर आणि या बॉलवरती विजय दोन धावा पलन पूर्ण केल्यात लक टीम कात्रप प्रामाणिक खेळ तुमचा पुन्हा एकदा या कर्जत नगरीमध्ये आम्ही पाहिलात हार्डलक मयूर दिवेकर राणी कंपनी तुम्हाला देखील पुढच्या हंगामासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन टीम नेरल लक टीम कात्रप बोलूया या मॅच चा मॅन ऑफ द मॅच कडे चला डोकी टीम आपण डगआउट आउटमध्ये यावं आणि